जय श्रीराम। स्वागत आहे सगळ्यांचं गावठी गोळवाई चॅनलमध्ये। आज आपण करणार आहोत बटाटा आणि वांगं यांची मिक्स भाजी। चला तर मग सुरुवात करूया। ऑइल ॲड करते, थोडंसं अजून घालते तेल। ह्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला एक कांदा घालूया। कांदा घालायच्या आधी आपण थोडीशी मोहरी पण घालूयात। हळद, आता कांदा टाकूयात। कांदा आपण असाच मोठ्या फ्लेमवरती जरा भाजून घेऊयात, ब्राऊन होईपर्यंत। चांगला शिजला पाहिजे, छान असं ब्राऊन व्हायला लागला चांगला। पण आता आपण याच्यामध्ये बटाटा आणि वांगी टाकू। इथे मी एक 3 वांगी आणि 1 बटाटा घेतला। आता ते आपण तेलामध्ये टाकून घेऊयात। तेलातच टाकून घेतलं, तळूया त्याच्यामध्ये, तळून घेतात। त्याच्यामध्ये आपण 2 चमचे तिखट टाकू। तुम्हाला कसं तिखट लागतं त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता। मी घरचं लाल तिखट मिसळायला टाकते। आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तिखट। कोणी मोठी फ्लेम करूया आणि परतून घेऊ। त्याच्यामध्ये आपण पाणी आणि आता मीठ टाकू। आणि थोडीशी साखर घालते मी, घालू शिजण्यासाठी। झाकण घालून काढूया आणि त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूड घालूया। आणि आता याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट टाकू। इथं मी 3 चमचे फुल शेंगदाण्याचं कूट टाकते। आता हे व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करू। हे आता कूट टाकून टाकून आपण असंच ठेवूयात। हे बघा, बटाटा वांगं पण शिजलं आहे। आता हे थोडा वेळ असंच, आपल्याला किती रस हवा आहे त्याच्यानुसार ठेवूया। मला अजून कमी हवा आहे म्हणून मी अजून असंच थोडा वेळ। तयार आहे आपली झणझणीत अशी वांगं बटाटा मिक्स भाजी। आवडली असेल रेसिपी तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।